चलो आता ती बॉटल हे झाली चपटी झाली और आता बघूयात काय होतंय आपण आणि गणपती बाप्पा मोरया बोलून पहिली फ्लिप केलेली आहे चिलीम चुटका इमल गुटका ब्याकार षटकार असा पार्थ भलरोने मारला आहे आणि रितिकाची पहिली फ्लिप आपण बघूयात काय होतंय जवळपास हरले पहिली फ्लिप आणि हे गेली ग्राउंडच्या बाहेर डायरेक्ट ओ नाइस ट्राय नाही एकाच बाटलीवर आता जबाबदारी आहे दोघांना जिंकवण्याची गोल टेम्परिंग साठी इतक्या जोरात फिरवली बॉटल गेलो होतो राउंड टू बाटलीचा जीव गेलेला प्रतीक काय चाललंय जीत करतात आणि या ठिकाणी प्रतीकचा शानदार सन्मान वा 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 एका केळ्याचा मानकरी ठरले आहे प्रतीक या ठिकाणी तर आपल्या स्टुडिओमध्ये बॉईज फोरची टीम आज आली आहे आणि सिनेमा नेमकं काय आहे त्यांचे वर्कशॉप लंडन मधली त्यांची धमाल आणि शूटिंग सगळं जाणून घेतलंय आता एक छोटासा गेम त्यांच्यासोबत खेळायचा आहे फ्लिप बॉटल अभिनय त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहे असं मला कळलंय नाही हो आणि माझ्या व्यतिरिक्तच्या दोन व्यक्तींकडे कशाला ठेवलं खाली माझ्या व्यतिरिक्तच्या दोन व्यक्तींकडे मी माईक दिलाय ते इथे लाईव्ह कमेंट्री करणार आहेत अशी मी अपेक्षा करते अरे झालीच म्हणजे है ना चांगली झाली चला रेडी ओके सो पहिलं कसं होणार आहे ना इकडे एक व्यक्ती पेअरिंग केलंय त्यांचं तीन तीन चान्स प्रत्येकाला मिळणार आहेत तिन्ही चान्स जी व्यक्ती बरं चार चान्स देऊया कारण बॉईज फोर आहे आणि 20 वेळा आउट झाल्यावर 20 तारखेला रिलीज आहे ते पण करा मग सो मॅक्झिमम वेळी जी व्यक्तीची बॉटल व्यवस्थित राहील त्यांना आमच्याकडनं एक खास गिफ्ट मिळणार आहे ठीक आहे प्लस या एपिसोडच्या मध्ये मध्ये मी अरे हे गिफ्ट नाही आहे नाही ऐकतच नाही प्लस एपिसोडच्या मध्ये मध्ये पण मी काही गिफ्ट हा माईक देते अशी राहिली पाहिजे की अशी अशी राहिली पाहिजे अशी राहिली पाहिजे ही बाटली अशी राहिली जाळा मला आणि राख लावा अशी मलाही इथे स्लो क्लॅप नमस्कार या पहिल्या जोक वरून तुम्हाला कळलं असेल की या सेगमेंटला किती मजा येणार आहे तर तुम्ही प्लीज पहिलं खुर्ची सोडून आपल्या इकडे पेअर आहे ऋतुजा आणि अभिनय तर सुरुवात करूया अभिनय आर यू रेडी रेडी चार चान्स आहेत ओके युअर टाइम स्टार्ट्स नाउ आणि पहिली बॉटल पडली एक दुसरी तिसरी पडली आणि एक्साइटमेंट मध्ये त्यांची तीन कॅच नको कॅच कॅच लास्ट मध्ये आणि आणि गेम संपला आहे हे पहिली बॅटिंग आहे गेम संपला अजिबात नाही पहिला राऊंड नाही पहिला राऊंड संपलेला आहे पहिला ठीक आहे अजून दोन चान्स देऊ चला तुम्ही आम्हाला पण पाच एक मिनिट पहिलाच राऊंड एकेकाने करायचं त्याने टाकल्यानंतर तू टाकायचं हा चलो आता ती बॉटल हे झाली चपटी झाली व्हेरी गुड हे असं बरोबर थांबणार होतं पण ते थांबलं नाही त्यासाठी आम्ही दिलगिरी वेगळीच बॉटल एक वेगळीच दुनिया अभिनय आणि ऋतुजा दोघांच्याही संधी ते उकल्यात आपण नेक्स्ट जोडप्याला इथे बोलवूया या रितिका आणि पार्थ भालेराव आणि सांडलं त्यातलं सगळं माझे 20 रुपये पार्थवर थांबा माझे 20 रुपये पार्थवर आणि शिस्त म्हणजे शिस्त पहिला तू नंतर तुझ्या हातात बॉटल गेल्यानंतर हा आणि 20 रुपये मेरा 15 मेरा 15 रुपये लावले तिथे 40 हे दोन 20 रुपये तुझ्यावर हे 20 रुपये तुझ्यावर चल रेडी चला स्टार्ट स्टार्ट पहिले पार्थ तयारी केलेली आहे आणि अशा प्रकारे चार आहेत बॉईज फोर म्हणून चार भालेराव तयार झालेले आहेत आणि त्यांची पहिली फ्लिप आता बघूयात काय होतंय आपण आणि गणपती बाप्पा मोरया बोलून पहिली फ्लिप केलेली आहे चिलीम चुटका चिलीम चुटका इमल भाऊ जिंकलेला आहे भाऊ जिंकलेला आहे माझी साईड जिंकलेली आहे माझी साईड जिंकलेली चिलीम चुटका इमल गुटका ब्याकार षटकार असा पार्थ भालेरावने मारला आहे या ठिकाणी एक कचकची साईडला होती ओके 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 रितिका जवळपास मोरल डाऊन झालेला आहे थोडी पुण्यावर रितिका हरल्या जमाय आणि रितिकाची पहिली फ्लिप आपण बघूया काय जवळपास हरल्या आणि गेली ग्राउंडच्या बाहेर डायरेक्ट नाईस ट्राय तर होणारच होता पार्थ भालेराव समोर कोणीच टिकू शकत नाही अतिशय वाईट परफॉर्मन्स होता एकदम ग्राउंडच्या बाहेर प्रयत्न दुसरा नाईस ट्राय दुसरा पण षटकार बेकार षटकार बसतोय का बघूयात आणि पहिली बॉटल झुलता शॉट मारतायत बॉटल फ्लिप नाही अतिशय वाईट कॅच गेलेला आहे बाउंड्रीला आता यांची यांनी पण तशी तयारी केलेली पार्थ भालेरावचा स्ट्रॅटेजी सेम केलेली आहे स्ट्रॅटेजी
बॉटल स्विंग असे याला आपण म्हणतो. अति उत्कृष्ट असा दोन केळी लावले तुझ्या आणि आता दोन केळी. ओ शिट, व्हेरी सॅड, व्हेरी सॅड. पार्थ भालेराव तिसरा चान्स. पार्थ भालेराव असा अलाउड नाही, असा अलाउड नाही. स्ट्रेटजी सुरू झालेली आहे आणि तिसरा चालू आहे. तिसरा की चौथा? तिसरा. तिसरा आपला तर चौथा आहे ना भाई. चलो चलो चलो, पटकन स्विंग. स्विंग करत आहे आणि सवय झाली आहे. सवय झाला पार्थला, खेळ मिळालेला आहे. खूप अभिनंदन पार्थ. नाही नाही, आणि अशा प्रकारे घाईघाई मध्ये रितिकाने बॉटल सप्टी करून टाकली. पार्थ जवळपास फायनलला गेलाच आहे. बरोबर बरोबर. आणि बॉटल स्विंग होत आहे आणि अरे बेकार बेकार बेकार. पार्थ हरलेला आहे एक तरी. अरे 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 अरे, ठीक आहे, चालत नाही. मला तर बॉटल जरा असा फोन वाटतोय. दोन केळ्याचे मानकरी ठरले. काय बात आहे, खूप अभिनंदन, खूप शुभेच्छा, खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि प्रतीक लाड निर्णय झालेला आहे. पुढच्या वेळेस माझ्या वेळेस कर गाईज गाईज. अरे यार ती बॉटल. आणि मी कॉमेंटेटरची जबाबदारी कोणाच्या नाजूक कांद्यांवर. जुई फर्स्ट. जुई स्विंग करताना बॉटल. जुई पार्थ षड्यंत्र वापरताना साथ दिली नाही. आता प्रतीक बॉटलला धमकी देताना आणि काय झालं? बॉटलला धमकी दिलेली आहे प्रतीकने. आपण नियम बदलूया, आपण एकाच बॉटलने खेळूया बस. अरे चला एकाच बाटलीवर आता जबाबदारी आहे दोघांना. राऊंड टू. प्रतीक काय चाललंय करता या ठिकाणी? प्रतीकचा साचा. एका केळ्याचा मानकरी ठरलेला आहे प्रतीक या ठिकाणी. पण दोन केळ, दोन केळ त्यांच्याकडे. तुम्हाला पुढचे दोन्ही असं नाही नाही. राऊंड थ्री. राऊंड थ्री बरोबर मिटिंग करताना जवळपास थोडक्या चुकला. अर्धा केळ देऊया तिला आपण नंतर. अर्ध्या इंचानी यश लांब गेले. 99 वर आउट झाले. चला राऊंड थ्री चालू आहे. हा कम ऑन प्रतीक, धमकी देतोय बॉटलला. प्रतीक धमकी देताना आणि धमकी यशस्वी ठरली. बॉटल खूप चांगली साथ देते. आणि तुम्ही बघू शकता ऍक्वाफिनानी लोकांनी पॉइंट काढलेले. जमलेले नाही एकच व्यक्ती आहे जिला त्याने जमलं. जुईकडे आता शेवटचा एक चान्स, एक खेळ मिळवण्याचा. या ठिकाणी बाटलीची कलई झाली. आणि आता बाटली ज्याच्या टीम मध्ये आहे तो प्रतीक बॉटल फिरवताना. बाटली कम ऑन बॉटल. चार माणसं उठवते. हरकत नाही. या दोघांमध्ये जर इथून जर काहीच नाही आलं तर पार्थ आणि प्रतीक मध्ये एक बॅटल होणार आहे. या विशाल देवरुखकर आणि अभिनय बेर्डे. दोन आणि अभिनय बेर्डे आता स्ट्रेचिंग करताना, तयारी करताना, वॉर्म अप करताना. विशाल देवरुखकर हे एकदम सहज त्यांचं गेम प्ले सुरू झाला. आणि सर कॅच कॅच नव्हतं खेळायचं. अभिनय बेर्डे तू आज मला बॉटलची रोमॅन्स करताना. अभिनय बेर्डे आणि आता आणि आता रोमॅन्स. ओ बॉटल प्रेमात पडली अभिनयच्या. बॉटलच्या कानात सांगतो. अरे धमकी तुझे काय? बॉटल लाजलेली आहे, बॉटल लाजलेली आहे. आणि आता दुसरा प्रयत्न. आता बॉटल उभी राहू शकली नाही. त्या बॉटलला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. पण ती काय आता अभिनय. अरे काय होतंय अभिनय खूप याच्यामध्ये. चुकला शॉर्ट, मटके होते. मटका शॉर्ट आणि चुकला शॉर्ट. आणि अरे बॉटलची इच्छा आहे पण जमत नाही. जमत नाही फक्त पार्थ भालेराव. अरे पायावर एवढंच काय. चौथाचा शेवटचा चान्स आहे. फायनल फायनल फायनल. एक खेळाचा मानकरी ठरणार कोण? राजश्री मराठीला. तर विशाल सर हे एका खेळाचे मानकरी ठरले आहे. विशाल देवरुखकर सर यांना मिळालेला आहे. खूप अभिनंदन, खूप शुभेच्छा. खूप छान खेळा तुम्ही. आणि आता अभिनयकडे आपण आलेलो आहोत. अभिनयला सुद्धा एक खेळ मिळू शकतो. ओके, सो आजच्या सेगमेंट मधला शेवटचं राऊंड आहे हा पार्थ आणि प्रतीक यांच्यामध्ये. कारण ते दोघ जण भांडण दोन खेळांची. प्रतीक आणि पार्थ मध्ये कारण ते दोन दोन खेळांचे मार्कनी ठरले. दोन दोन खेळाचे मान बघूया आजचं आपलं गिफ्टचं मान.
बरं याच्यामध्ये ट्विस्ट देते, एकदा जरी बॉटल फ्लिप झाली तर त्याचे 3 पॉइंट कन्सिडर होतील, मगासचे 2 आणि आत्ताचा 1 किंवा 2, ठीक आहे, आणि तो विजेता डिक्लेअर होईल. डन. नाही नाही, चार चारच चान्स आहेत, पण एकदा जरी बॉटल नीट झाली तर प्लस 2 आणि 1 3 हो धरतोय आपण. त्यानंतर मग गिफ्ट कोणाला देऊ? करेक्ट. नमस्कार, नवीन कोंबडेकर बाटली बरोबर बोलून झालेला आहे. लहानपणी याचा डायरेक्ट फायनल गिफ्ट मिळेल. फायनल गिफ्ट मिळेल. लहानपणी आई म्हणायची बाटली आयुष्यातून उठवते, आता या बाटलीवर सगळं आहे. सगळं काय आहे बॉईज चार. नमस्कार नमस्कार प्रतीक प्रतीक प्रतीक. अरे पार भालेराव असंच करणार आहे आपल्या साईडला आहेस. हा विशाल देवरुखकर यांना दिले, केळीची दिशा बदललेली. हे असे जे करतात ते कधी सक्सेस होऊ शकत नाही. गेमवर फोकस तुम्हाला बघायचं आहे, प्लीज बघा. गेमवर कमी फोकस आणि ग्राउंडवर जास्त फोकस करणार. फ्रोक पार भालेराव फ्रोकस. फंबल और फंबल पडत आहेत आमच्याकडे. आता भूक लागली आहे. हाच तो प्रयत्न होता. माझी फ्लिप नाही झाली त्याचं मला दुःख नाही, पण मला खूप आनंद होतो की पार्टी पण फ्लिप नाही झालं. एवढी तयारी. प्रतीक मी धमकी नाही दिली पाहिजे. अरे यार मला नाही वाटत यांच्यामधलं कोणी जिंकेल. अरे जर याच्यामधलं कोणी जिंकलं तर मी जिंकणार, कारण मी मगाची एक मारलाय. नाही काय नाही अशी नाही होणार खाली यार. चला यारी दोस्ती. एवढ्याच्यासाठी गेलं. एवढ्याच्यासाठी एक कमेंट्री दे ना यार. दुसरा आहे. अरे क्या बात आहे प्रतीक. विनर लाडांचा प्रतीक आपल्याला सापडलेला आहे. एक पॉइंट प्रतीक लाजी मारलेली आहे झालेला आहे. प्रतीककडे 3 पॉइंट आहेत, मगाचे 2 आत्ताचा 1. 5 कम ऑन 5 चल. 5 अजून 2 चान्स आहेत. 6 वाजतील आता. संध्याकाळचे 6 वाजायला. 3-3 हा तिसरा चान्स होता. 3-3 पॉइंट झालेत. जिंकणार हात का धरधरत आहे. त्याला 12 मुहूर्त आहे. अच्छा होईल होईल प्रतीक होईल. घेतला वेल डन वेल डन वेल डन. मोरा साऊंड नाही करायचं. शेवटचा चान्स आहे चौथा. चल रे डॉक्टर झालं. एक आहे के चल पार्थ होईल 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 नाही तर नाही होणार. दोन्ही पैकी एकच होणार. बदल काय होणार. हो म्हणायचं हो म्हणायचं होणार. दोनच होऊ शकतं ना. होणार झालेलं. मी घेतला. मी असंच खेळतोय. मी खरं तर जिंकलेलो. चल रे स्पिन झाला. बॉटल स्पिन झाला. आता पडणार आहे. तरी 4 पॉइंट त्याच्याकडे आणि विजेता मिळाला. नाही 4 पॉइंट झाले यार. प्रतीक हा मी माझ्या टीमला विनंती करते की गिफ्ट प्लीज जरा पास करा. शूटिंगच्या वेळेस असेच बिझनेस चालायचे आणि या गेमवर जवळपास अर्धा पर्डे तो जिंकायचा रोज. काय नाविन्य नाही. खूप छान खेळले दोघही. खूप छान खेळले. खूप छान. तुला ही भेट वस्तू राजे मराठी आणि पार्थही जरा बरा खेळला. पार खूप छान खेळला पण थोडक्यात मगाशी हो. आणि आता सगळ्यांना भूक लागली असेल तर मग लंच चे पैसे कसे वाचवायचे. म्हणून तुला सुद्धा धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. बाकी माझी बिचारी टीम घ्या तुमच्या सगळ्यांना. थँक्यू. जीतम जीतम उत्तेजनार्थ थँक्यू सो मच. आणि 20 ऑक्टोबरला बॉईज 4 येतो आहे. थिएटर मध्ये बघा. आणि आम्ही जी काही धमाल केली का इंटरव्ह्यू त्यांनी जे काही किस्से सांगितले ते रिलेट करता आले तर करा. आणि हा अभिनय बेर्डेवर फोकस करा. आणि राश्री इकडे फोकस करा. ए आता आलो यांचं प्रमोशन करा. आणि राश्री मराठीला सबस्क्राइब करा. लाईक आणि लाईक करा. कमेंट करा. केळी का गिफ्ट दिली कळलं का तुम्हाला. आता ह्याच्यासाठीच दिली. थँक्यू सो मच गाईज. ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू सो मच.